नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। आदिपुरुष चित्रपटावरून उफाळून आलेला वाद थांबायचं नाव घेत नाहीये, त्यामुळे चित्रपट आणि वाद हे जुनं नातं वारंवार अधोरेखित होताना दिसतंय। कथानक, दृश्य, पात्र, संवाद, ऐतिहासिक संदर्भ एवढंच काय तर चित्रपटाला दिलेल्या नावावरून अनेकदा वाद होतात। गेल्या काही वर्षात अनेक चित्रपटांवर बॉयकॉट मोहिमांपासून ते कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आली आहे। पण असे वाद आत्ताच होत आहेत असं नाही, तर वादाचं हे नातं 110 वर्ष जुनं आहे। सुरुवातीच्या काळात कोणत्या चित्रपटांवरून वाद झालेत पाहूयात आजच्या टॉप न्यूज इन्फोमध्ये। बॉलिवूड चित्रपटांवरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे। विशेष म्हणजे 1913 बनलेल्या राजा हरिश्चंद्र या चित्रपटाला भारतातील पहिला चित्रपट होण्याचा मान मिळाला। मात्र 100 वर्षांनंतर 2013 या दाव्याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं। 1912 श्री पुंडलिक हा मराठी चित्रपट पहिला चित्रपट असल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र कोर्टात राजा हरिश्चंद्र या चित्रपटाचा विजय झाला। 1933 देविका राणी आणि हिमांशु राय यांच्या कर्मामधील 4 मिनिटाच्या चुंबनाच्या दृश्यामुळे इतका गोंधळ उडाला की चित्रपटाला चांगलाच फटका बसला। 1947 दिलीप कुमार यांचा जुगनू हा पहिला चित्रपट होता ज्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला होता। मात्र वादात अडकून देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला। म्हणजे सुरुवातीपासूनच जे चित्रपट वादात अडकतात ते बॉक्स ऑफिसवर मात्र चांगले चालतात हा ट्रेंड आहे। कधी आणीबाणी, कधी अंडरवर्ल्ड, तर कधी भारत पाकिस्तान तणाव, चित्रपटांशी संबंधित वाद हे जुनेच आहेत। वादांमुळे कधी चित्रपट हिट झाले, कधी फ्लॉप, तर कधी चित्रपटांवर बंदी आली। वादामुळे अनेक स्टार्सचं करिअरसुद्धा उद्ध्वस्त झालं। भारतातील पहिला चित्रपटही वादात अडकला होता। पूर्वीपासूनच चित्रपट आणि वाद हे एक समीकरणच आहे। जुन्या चित्रपटांचे वाद नेमके काय होते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारतातील पहिला चित्रपट हिंदी की मराठी। भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासानुसार पहिला पूर्ण लांबीचा फीचर चित्रपट म्हणजे दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा आहे। हा चित्रपट 1913 प्रदर्शित झाला असं म्हटलं जातं। मात्र त्याआधी दादासाहेब तोरणे यांचा श्री पुंडलिक हा मराठी भाषेतील चित्रपट 1912 प्रदर्शित झाला होता। 2013 राजा हरिश्चंद्र या चित्रपटाच्या रिलीजला 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तोरणे यांच्या कुटुंबाने मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता की भारतातील पहिल्या चित्रपटाचं श्रेय राजा हरिश्चंद्रला नाही तर श्री पुंडलिक या चित्रपटाला देण्यात यावं। परंतु तज्ज्ञांनी ते नाकारलं। प्रदर्शनाच्या तारखेनुसार मराठी चित्रपट श्री पुंडलिक हा पहिला चित्रपट असणार होता। परंतु चित्रपट तज्ज्ञांचं मत होतं की हा खरा भारतीय चित्रपट असू शकत नाही, कारण तो रंगमंच नाटक रेकॉर्ड करून बनवला गेला होता, तर त्याचा कॅमेरामन देखील भारतीय नव्हता। दादासाहेब फाळके भारतीय असल्याने आणि त्यांचा राजा हरिश्चंद्र हा चित्रपट अखिल भारतीय कलाकारांसह भारतात बनवला गेला होता, तो पहिला भारतीय चित्रपट म्हणून घोषित करण्यात आला। ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने बंदी घातलेला भक्त विदूर। 1921 भक्त विदूर हा चित्रपट तयार झाला तेव्हा ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातली। भारतात बंदी घातलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे। चित्रपटात दिसलेले विदूरचे पात्र महात्मा गांधींसारखे होते, ज्यावर ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता। जालियनवाला बाग हत्याकांड आणि रौलेट कायद्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। अशा परिस्थितीत चित्रपटाच्या माध्यमातून गांधींसारखे सरकारविरोधी पात्र दाखवण्यावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता। हिंदी सिनेमातील 4 मिनिटांचा किसिंग सीन। 1933 आलेल्या कर्मा या चित्रपटात भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली स्टार अभिनेत्री देविका राणी आणि त्यांचे पती हिमांशू यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या। चित्रपटात देविका आणि हिमांशू यांचा 4 मिनिटांचा किसिंग सीन होता। स्क्रीनवर पहिल्यांदाच किसिंग सीन दाखवण्यात आला आणि तोही 4 मिनिटांसाठी। या दृश्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आणि वाद सुरू झाला। वास्तविक हा एक इंग्रजी आणि हिंदी चित्रपट होता ज्याचा प्रीमियर लंडनमध्ये झाला होता। लंडनमध्ये देविका यांच्या अभिनयाची बरीच चर्चा झाली, पण जेव्हा कर्मा भारतात नागिन की रागिणी म्हणून प्रदर्शित झाला तेव्हा लोकांनी देविकाला खूप विरोध केला। इंग्रजी संवाद असलेला हा पहिला भारतीय चित्रपट होता।
या चित्रपटाच्या नावावर आजही सर्वात लांब ऑनस्क्रीन किस करण्याचा विक्रम आहे. हिंदू मुस्लिम वाद. 23 मे 1947 रोजी दिलीप कुमार आणि नूर जहा यांचा जुगनू हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट कॉलेजच्या प्रेमकथेवर आधारित होता. चित्रपटाला विरोध करण्यामागे दोन कारणं होती. एक म्हणजे यात विद्यार्थ्यांमध्ये भरपूर रोमांस दाखवण्यात आला होता आणि दुसरं म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक शौकत हुसेन रिझवी भारत पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक झाले होते. आणीबाणी काळ आणि चित्रपटांवर बंदी. 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू झाल्याचा थेट परिणाम बॉलिवूडवर झाला आणि इंडस्ट्रीने हा दिवस काळा दिवस म्हणून घोषित केला. चित्रपट आणि माध्यमांपासून सर्व प्रकारचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले. अनेक चित्रपटांवर बंदी घालण्यात आली. चित्रपटांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढू लागला तर अनेक चित्रपटांच्या प्रिंट्स जाळल्या गेल्या आणि अनेक चित्रपटगृहही आणीबाणीच्या आगीत जळून खाक झाली. शोले चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी अनेक प्रसंगी सांगितलंय की सरकारच्या हस्तक्षेपामुळे त्यांना शोलेचा क्लायमॅक्स बदलावा लागला होता. आणीबाणीच्या काळात संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांच्या आंधी या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी सत्तेत असलेल्या इंदिरा गांधींवर हा चित्रपट बनवण्यात आला होता. 1977 गांधी सरकार पडल्यावर चित्रपटावरील बंदी उठवण्यात आली. किस्सा कुर्सिका या चित्रपटावर आणीबाणीच्या काळात बंदी घालण्यात आली होती. जेव्हा हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला तेव्हा संजय गांधी यांच्या समर्थकांनी चित्रपटाच्या सर्व प्रिंट्स पेटवून दिल्या. चित्रपटात संजय गांधींच्या ऑटो मॅन्युफॅक्चरिंगची खिल्ली उडवण्यात आल्याचं कारण दिलं गेलं. आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांची प्रतिमा सुधारण्यासाठी अनेक मोहिमा राबवण्यात आल्या. दरम्यान किशोर कुमार यांना 20 कलमी कार्यक्रमासाठी संजय गांधींच्या गौरवात गाण्यासाठी बोलवण्यात आलं परंतु त्यांनी गाण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसने किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घातली होती. आणीबाणीला विरोध केल्यामुळे मनोज कुमार यांचा दौर हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून रोखण्यात आला होता. हल्ली कोणताही चित्रपट प्रदर्शित होत असताना आता कोणता नवा वाद उफाळून येणार हाच प्रश्न पडतो. कारण हल्ली एकही चित्रपट हा वादाशिवाय चालतच नाही. सध्या वादाच्या पडद्यावर ट्रोलिंगचा पिक्चर सगळ्यांनाच पाहायला मिळतोय. अशाच महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि टॉप न्यूज मराठी चॅनल JioTV OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास. मेरे इस राष्ट्र को स्वतंत्र करने के लिए मैं सशस्त्र क्रांतिकारियों का संगठन बनाऊंगा और इस राष्ट्र को स्वतंत्र करने का यत्न करूंगा. अगर ये मेरा यत्न असफल रहा तो मैं खुद बलिवेदी पे चढ़ूंगा और अगर छत्रपति शिवराय जैसा मेरा ये यत्न यशस्वी हो गया तो मैं मेरे मातृभू के मस्तक पे स्वराज का अभिषेक करूंगा.